हा माझा, तो माझा, हा माझा रक्ताचा, तो माझा जीवलग, असं काही नसतं. ह्या जगात कोणी स्वार्थाने भेटलेली नाते आहेत. कुणाला कितीही जेवलावा ते वेळेवर जागा दाखवतात. जिथं रक्ताची नाती होत नाही तिथं तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. ह्या जगात चांगल्या विषयासाठी, आपल्या भावना समजून घेण्यासाठी व आपलं दुःख समजून घेऊन, आपले अश्रू पुसून, आपणास आधार देऊन साथ देणारे एकमेव देवचे स्वामी समर्थ गुरु माऊली आहेत. त्यांच्याशिवाय कोणीही नाही हे एक अंतिम सत्य आहे. हे देव आहे एवढं लक्षात असू द्या. अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालताना सावलीची गरज असते, जीवनात जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते. श्री स्वामी समर्थ. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असताना दुःखी असाल तर थोडं संत्रावं, मी सुख घेऊन उभा असेल. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद घेता येईल तेवढे घ्या, तळतळात मात्र कुणाचाच घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना कधीच दुखवू नका. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपले कोण परके कोण हेच ओळखण्यासाठी. वाईट व्यक्ती अनुभव देते तर चांगली व्यक्ती साथ देते. उपवास. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचा करावा, कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. कायम स्वामीसेवेचा दुष्काळ संपून स्वामी समर्थ चरण कधी न सोडण्याचा संकल्प करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते, म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं. आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं. चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असूनसुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं.